तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जत शहरातील मुस्लिम मदरसा येथे कोविड सेंटर करण्यास परवानगी द्या। महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती जिल्हा सदस्य सलीम गवंडी। जत शहरात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे। अशा रुग्णांच्या प्रमाणात जत शहरातल्या सरकारी रुग्णालयामधले बेड कमी पडत आहेत, त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात दाखल केलं जात आहे। परंतु खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही। तसेच सरकारी रुग्णालयामध्ये सर्दी खोकला असला तरी सुद्धा सांगली मिरजेला पाठवले जाते। अशा वेळी खाजगी वाहनवाले रुग्णांना नेण्यास नकार देतात, त्यामुळे रुग्णांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जातात। ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असताना रुग्णांना खरंच आपल्याला मोठा आजार झाला आहे असा धसका घेऊन काही रुग्ण हार्ट अटॅकनं सुद्धा वारले आहेत। त्यामुळे जत शहरातील मुस्लिम मदरसा येथे रुग्णांची सुविधा करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी। या कोविड सेंटरसाठी असणारी आवश्यक व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर आदीची सोय आम्ही करण्यास तयार आहोत। तरी आम्हाला 100 रुग्णांचे कोविड सुरू करण्यास परवानगी मिळावी। ही विनंती निवेदन प्रांताधिकारी तहसीलदार यांना महाराष्ट्र अल्पसंख्याक कल्याण समितीचे सांगली जिल्हा सदस्य सलीम गवंडी, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रजाकभाई नगारजी, मुस्लिम समाजाचे उपाध्यक्ष शफीकभाई इनामदार, दादा प्रतिष्ठानचे सलीमभाई पाच्यापुरे, हाजी इसाक नदाब, हाजी अब्दुल गनी बागवान, हरुण इनामदार, अब्दुल जब्बार मुल्ला, रमजान डफेदार, आलम नदाब, सिकंदर पखाली, अखिल नगारजी, अर्शद गवंडी, काशिम गवंडी आदी सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते। जत प्रतिनिधी प्रमोद मेटकरी। आज सकाळी माननीय प्रांत साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांच्या समवेत आमच्या जतमधील मुस्लिम समाजातील प्रमुख माननीय मानवाधिकार संघटनेचे माननीय रजाकभाई नगारजी, अखिलभाई नगारजी, मुस्लिम समाजाचे आमच्या जत तालुक्याचे नेते माननीय शिथिलभाई इनामदार साहेब, आमिर साहेब, त्याचबरोबर अरुण इनामदार, जब्बार मुल्ला, रमजान डफेदार व तालुक्यातील इतर बरेचसे मुस्लिम समाजातील जे प्रमुख मंडळी आहेत, या सर्व मंडळींनी माननीय प्रांत साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन जत शहरामध्ये जत सांगली रस्त्यावर आरबी मदरसा या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून एक निवेदन आम्ही दिलेलं आहोत। सध्या परिस्थितीमध्ये जर मोठी भयानक स्थिती आज जत शहरामध्ये जत तालुक्यामध्ये असून जत तालुक्यातील जत शहरातील माणूस आज सांगलीला ॲडमिट करण्यासाठी ज्या वेळेला नेतो, वाटेमध्येच तो माणूस अटॅकनं भीतीनं दगावला जातो की त्याच्या मनातील भीती दूर व्हावी। कोविड हा फार मोठा रोग नसून त्याला वेळोवेळी ज्या त्या वेळेला जर उपचार झाला तर हा रोग बरा होतो व माणसाच्या मनातनं कोविडच्या बद्दलची जी भीती आहे ती दूर करण्यासाठी आम्ही इथं जत मदरसामध्ये कोविड सेंटर चालू करण्याच्या उद्देशानं आम्ही तालुक्यातील मुस्लिम समाजातील तरुणांनी व मुस्लिम समाजातील सर्व मंडळींनी मिळून एका ठिकाणी बसून हा निर्णय घेतलेला असून त्यामध्ये मुख्यतः शफीकभाई इनामदार, रजाकभाई नगारजी, सलीमभाई पाच्यापुरे व मी स्वतः, त्याचबरोबर आमचे हरुण इनामदार, अरिफ मौलाना साहेब, त्याचबरोबर राजू इनामदार, आमचे जतचे आमिर साहेब, इसाक हाजी इसाकभाई नदाब, आलम नदाब, बाबूबाई नाईक, या सर्व मंडळींनी सर्व एका ठिकाणी बसून हे सर्व नियोजन आम्ही केलेलं असून माननीय तहसीलदार साहेब व माननीय प्रांत साहेबांना आम्ही परमिशनसाठी आज निवेदन दिलेलं आहोत। त्यांनी आम्हाला परमिशन दिल्यानंतर पुढील कारवाई काय असेल ते आम्ही शासनाच्या सूचनेनुसार व शासनाच्या नियमानुसार शासनाची मदत घेऊन आम्ही हे सर्व करीत आहोत। आज सकाळी महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समितीचे सांगली जिल्हा सदस्य माननीय सलीमभाई गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण मुस्लिम समाजाची बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये अध्यक्ष महोदयांनी जतमध्ये जतची जी सद्यस्थिती आहे आणि सामाजिकी बांधिलकी म्हणून जतमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने एक कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्णय आज कल्याण समितीच्या वतीने घेण्यात आला आणि त्याला सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी त्यांना होकार दिला। त्या पद्धतीनं सर्व सोयीयुक्त असा कोविड सेंटर आम्ही जतमध्ये चालू करण्याकरता आज आम्ही माननीय सलीमभाई गोंडी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये।